जिलाधिकारी कार्यालय के सामने राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ के जिलाध्यक्ष रविंद्र टोंगे ने मांगों को लेकर अन्य त्याग आंदोलन शुरू किया। बुधवार को मध्यरात्रि के समय रविंद्र टोंगे की तबीयत की जांच करने के लिए डॉक्टरों के साथ प्रशासन की टीम पहुंची। उसके बाद क्या हुआ, आइए सुनते हैं स्वयं उन्हीं की जुबानी। ओबीसी समाज की मांगों के लेकर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ के जिलाध्यक्ष रविंद्र टोंगे ने अन्न त्याग आंदोलन शुरू किया है और वहीं आंदोलनकर्ता तथा ओबीसी समाज में आने वाले कुछ संगठनों के पदाधिकारियों द्वारा कहा गया कि बुधवार को मध्यरात्रि के समय डॉक्टर की टीम उपोषण मंडप में आई थी और उन्होंने रविंद्र टोंगे की तबीयत खराब है ऐसा कहते हुए उन्हें रुग्णालय में भर्ती करने का आग्रह प्रशासन द्वारा किया गया। तो सुनिए इसके संबंध में रविंद्र टोंगे ने क्या कहा स्वयं उन्हीं की जुबानी। नाही, डॉक्टरची टीम कमी जास्त दीडक वाजता मला नाही का ट्रीटमेंटसाठी इथं आली होती। माझी ट्रीटमेंट करून इथून गेल्यानंतर त्यांनी रिपोर्ट जे आणली होती ते कमी जास्त 6 वाजले होते, 6 ते 7 वाजले होते। त्यानंतर प्रशासकीय टीम पोलीस अधिकारी एकखट्टी येऊन समोर आले आणि मला म्हणा लागली की तुमची तब्येत खूप बिघडत आहे तर तुम्हाला हॉस्पिटलाइज करायला लागेल। मी म्हटलं माझी तब्येत बिघडलेली नाही, मी हॉस्पिटलाइज होणार नाही। तर हाच वाद कमी जास्त त्यांनी रातचे 1:30 वाजेपर्यंत चालू ठेवला आणि त्याचा त्रास खूप मला झाला। पण तो माझी तब्येत आज पण हलवलेली आहेस, काऊन कारण त्यांनी जे करायला नव्हतं पाहिजे त्यावेळेस माझ्या मागे लावून प्रशासकीय दबाव यंत्रणा टाकून आणि माझं आंदोलन उचलण्याचा प्रयत्न खूप त्यांनी जोरात केला होता। त्यासाठी मी प्रशासनाला एवढंच आणि वैद्यकीय सेवा डॉक्टरांना सुद्धा एवढंच सांगू इच्छितो की माझी तब्येत ठीक आहे, मला जे काही ट्रीटमेंट करायचं आहे ते इथंच करावं। रवी, तुला असं वाटतं का की याच्यात सरकारची भूमिका वेगवेगळी आहे? एक बघा, सरकारची जे काही भूमिका असेल, जरांगी पाटलाची विषय वेगळी भूमिका असेल, माझ्या विषयी वेगळी भूमिका असेल, पण मला एवढेच बोलायचं आहे की माझ्या जे संविधानिक मागण्या आहेत, 3 जे मागण्या आहेत, ह्या होतपर्यंत मी अन्य त्याग आंदोलन करीतच राहणार। वही इस बात को लेकर ओबीसी की ओर से प्रशासन द्वारा भेदभाव करने की बात कही गई। नहीं, साधारणतः 1:30 वाजता डॉक्टरची टीम इथं आलेली होती, त्यांनी रविंद्र टोके यांना चेकअप केलं आणि त्यांचा रिपोर्ट जे 5 ते 6 वाजता आला, त्यांनी हॉस्पिटलाइज करण्याची त्यांनी हे दिला होता डॉक्टरांनी। मग त्यांनी प्रशासकीय अधिकारी इथले जे ठाणेदार इथे आले होते त्यांनी असं आम्हाला म्हटलं का बाई ही याला हॉस्पिटलाइज करायला लागते। आमची एक सरळ मागणी आहे, एकीकडे जरांगे पाटलांना ट्रीटमेंट तुम्ही तिथं वेगळी देता आणि आमच्या रवींद्र टोंगेंना इथं काय वेगळी ट्रीटमेंट? मी सारी टीम जी वैद्यकीय टीम आहे त्या जरांगे पाटलामध्ये जरांगाजी पाटलाच्या पेंडलमध्ये जाऊन वैद्यकीय टीम त्याचा ट्रीटमेंट देते आणि आमचा जो रवींद्र टोंगे आहे 60% समाज असलेला प्रतिनिधी बसलेला त्याला वेगळी ट्रीटमेंट प्रशासन का देते हा आमचा प्रशासनाला सवाल आहे। एकीकडे वेगळी ट्रीटमेंट आणि इथं बसलेला 60% समाजाला वेगळी ट्रीटमेंट का? इथले प्रशासन अधिकारी, इथले पालकमंत्री काय करत आहेत? त्यांना फक्त मतं घ्यायची आहेत का? ओबीसीचे 60% समाजाचे मतं घ्यायचं आणि इकडे दुर्लक्ष करायचं हा कोणता प्रकार आहे? आजपर्यंत आमची अशी मागणी आहे, प्रशासनाकडून कोणताही अधिकारी इथं आलेला नाही, आमच्याशी चर्चा का बरं नाही केला? आम्ही 25 वर्षापासून त्यांना निवेदन दिलेले आहेत, या निवेदनावर त्यांनी कोणती कारवाई केली? काहीच कारवाई केली। इथला जे आम्ही 3 मागण्या घेतल्या आहे, मराठा समाजाला ओबीसी समावेश करू नये, दुसरी मागणी आहे बिहारच्या धर्तीवर जात नाहीये सर्व करावा, एकीने मराठा समाजाला वसतिगृह सुरू करता, त्यांना योजना स्वाधार योजना लागू करता, आम्हाला का बरं नाही? ह्याच आम्ही न्याय्य मागण्या घेऊन इथं बसलेलो आहोत। सी टीव्ही के लिए हमारे प्रतिनिधी वैभव गारकर की रिपोर्ट।